तुमच्या पक्षातले अनेक लोक ज्या पद्धतीने बोलतात अनेक नेत्यांबद्दल त्यांच्यावरती कुठेतरी कंट्रोल येणार आहे का सगळ्याच पक्षामध्ये हे चिन्ह दिसायला लागलेलं आहे म्हणजे संजय राऊत बोलले त्याला उत्तर देताना दुसरे कोणी बोलले आणि हे वातावरण ज्या पद्धतीने बिघडत चाललंय त्याच्यावरती कुणाच्या कुणाच्या बाजूने त्याच्याबद्दल काही तयारी सुरू होणार आहे का की कमीत कमी आपल्या पक्षात नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट नाही गेलं पाहिजे हे संपायचं असेल ना अतिशय सोपा मार्ग सांगतो पण ती जबाबदारी माध्यमांना घ्यावी लागेल तुम्ही म्हणजे सॉरी मी नाही तर तुम्ही म्हणाल हे शेवटी जाऊन माध्यमांवरच आले पण सोपं काम आहे सोपी बातमी मी ते दिवसभर चालवताय येते वाद तयार करता येतो म्हणून सकाळी नऊ वाजता तुम्ही संजय राऊतकडे जाताना त्यातनं हा सगळा प्रॉब्लेम आहे तुम्ही सकाळी नऊ वाजता संजय राऊतांकडे जाणं सोडून द्या त्याच्यानंतर तुम्ही बघा महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये तुम्हाला पूर्वीसारखी एकमेकांबद्दल आदर असलेली अशा प्रकारचीच परिस्थिती दिसेल म्हणजे ही ही अने हे तुमची पण जबाबदारी थोडीसर तुम्ही समजलात आमची आहेतच आणि आमचेही जे लोक चुकीचं बोलतात मी स्वतः अनेक वेळा आमच्या लोकांनी एखाद्या नेत्याबद्दल जर चुकीचं बोललं असेल तर क्लॅरिफिकेशन दिलंय कधी माफी पण मागितलेली आहे आणि अनेक वेळा त्या नेत्यांना जाऊन सांगितलेलं आहे की हे योग्य नाही आहे हे तुम्ही करू नये पण मी पुन्हा एकदा सांगतो हो की तुम्ही सकाळी नऊचं जर बंद केलं तर महाराष्ट्रातलं राजकारण खूप स्वच्छ होईल तुम्हाला असं वाटतं की याच्यासाठी फक्त आणि फक्त संजय राऊत जबाबदार आहे ऐंशी टक्के शंभर टक्के नाही पण याची सुरुवात कुठेतरी झाली पाहिजे केली के पाहिजे असं वाटतं कुठेतरी आहे की काय बोलतात संजय राऊत त्यांना माहिती आहे तुम्ही दिवसभर दाखवणार आहे मग तुम्ही ते बोलल्यानंतर मग आमच्याकडे घेऊन येणार आहे मग आम्ही बोललो नंतर सांगणार आहे तर बोललेच नाही त्यामुळे आम्हाला काहीतरी बोलावं लागणार आहे मग त्याच्यावर ते तुम्ही त्यांच्या दुसऱ्या नेत्याकडे नेणार आहे तुमचा दिवस निघतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं दलदल होते